महाराष्ट्रात पुन्हा एकदा ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या 24 तासात राज्यात 85 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात ओमिक्रॉन संक्रमितांची एकूण संख्या 252 झाली असून त्यातील 34 रुग्ण मुंबईतील, 3 रुग्ण नागपूर, 3 पिंपरी चिंचवड, 2 नवी मुंबई तर 2 पुण्यातील रुग्णांचा समावेश आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचा मोठा स्फोट झाला असून 3909 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोविड टास्क फोर्सची तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीनंतर राज्यात नवीन निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. मुंबईतही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी पार्ट्यांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच शाळा कॉलेजमध्ये 3 तारखेपासून लसीकरणांचे नियोजन करण्यात आले असून बूस्टर डोसचे देखील नियोजन सुरू आहे.